नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपला सर्वांचं स्वागत करते। हवामान खातं नेमकं काय आणि कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यातील शास्त्रज्ञ श्री अविनाश तरोडेकर यांना। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद सर। भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेविषयी आम्हाला जरा सांगाल। ते काय 1875 मध्ये कलकत्ता येथे भारतीय हवामान शास्त्र विभागाची स्थापना झाली। हे मुख्यालय पहिले कलकत्ता, नंतर शिमला, नंतर पुणे आणि शेवटी नवी दिल्ली येथे हलवण्यात आलं। 1875 मध्ये माफक सुरुवातीपासून IMD ने हवामान विषयक निरीक्षणे, संप्रेषणे, अंदाज आणि हवामान सेवांसाठी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे आणि त्याने समांतर वैज्ञानिक वाढ सुद्धा प्राप्त केली आहे। IMD ने टेलिग्राफ युगात नेहमीच समकालीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। IMD ही भारतातील पहिली संस्था बनली जिच्या जवळ जागतिक डेटा एक्सचेंजला पाठिंबा देण्यासाठी संदेश स्विचिंग संगणक आहे। भारत हा जगातील पहिला विकसनशील देश आहे ज्याचा स्वतःचा भूस्थिर उपग्रह आहे, ज्याचा स्वतःचा भौगोलिक उपग्रह इनसॅट जगाच्या या भागाचा सतत हवामान निरीक्षण आणि विशेषतः चक्रीवादळाच्या चेतावणीसाठी आहे। जगातील सर्व हवामान कार्यालय WMO म्हणजेच जागतिक हवामान संस्थाच्या अंतर्गत काम करतात। अच्छा सर, या भारतीय हवामान विभागाची संघटनात्मक रचना कशी आहे? संघटनात्मक रचना म्हणतं तर याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे, ज्याची 6 प्रादेशिक केंद्रे आहेत। उत्तरेस प्रादेशिक हवामान केंद्र नवी दिल्ली, पश्चिमेस प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, पूर्वेस प्रादेशिक हवामान केंद्र कलकत्ता, मध्य भारतात प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर, दक्षिणेस प्रादेशिक हवामान केंद्र चेन्नई, पूर्वोत्तर भागात प्रादेशिक हवामान केंद्र गुवाहाटी। आता या नागपूरच्या अंतर्गत ना विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्य येतात आणि आमचं एक मेट ऑफिस पुढे ज्याला शिमला ऑफिस सुद्धा म्हणतात हे एक वेगळं कार्यालय आहे। येथे एक राष्ट्रीय डेटा सेंटर आहे। गेल्या 120 वर्षांपासून संकलित केलेल्या मेट डाटाचे संग्रहण आहे। सर्व प्रादेशिक केंद्राखाली अनेक वेधशाळा कार्यरत आहेत जे दिवस रात्र म्हणजे 24/7 निरीक्षण करतात आणि तो डेटा संबंधित हवामान केंद्राला पाठवला जातो। अच्छा। आणि मग हा डेटा जो आहे इतर देशांशी जोडलेला RTH नवी दिल्ली म्हणजेच प्रादेशिक ट्रान्समिशन हब ला पाठवला जातो। RTH नवी दिल्ली हा डेटा इतर देशांसोबत शेअर करतात। अच्छा, या हवामान विभागाद्वारे नेमक्या कोणत्या सेवा पुरवल्या जातात? आता हवामान विभागाद्वारे काही अशा मुख्य सेवा ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत, जसं कृषी हवामान शास्त्र। सर्व प्रादेशिक आणि राज्य केंद्रे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी जिल्हा पातळीवर आणि ब्लॉक स्तरावर पुढील 5 दिवसांसाठी दररोज कृषी कार्यासाठी हवामान पूर्वानुमान जारी करतात आणि हे पूर्वानुमान शेतकरी वर्गाला फार उपयोगी पडतात। नंतरचं म्हटलं खगोलशास्त्रीय हवामान शास्त्र, पोझिशन ऍस्ट्रॉनॉमी सेंटर कोलकाता हे वैज्ञानिक हेतूसाठी स्थितीय खगोलशास्त्रावरील डेटा तयार करण्यासाठी आणि नागरी आणि धार्मिक हेतूंसाठी राष्ट्रीय कॅलेंडर तयार करण्यास जबाबदार आहे। अच्छा। आणि याच पोझिशन ऍस्ट्रॉनॉमी सेंटरद्वारे केलेल्या आकड्यांच्या आधारावरच पंचांग तयार केला जातो, म्हणजे विमा चालन हवामान शास्त्र, एव्हिएशन मेट्रॉलॉजी। देशातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उड्डाण क्षेत्राला विमान सेवा प्रदान करते। आता आणखी म्हटलं तर सायक्लोन, आता मोठी गोष्ट आहे ना सायक्लोन, उत्तर हिंद महासागरावरील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांसाठी प्रादेशिक विशेष हवामान केंद्र उत्तर हिंद महासागरावर चक्रीवादळाचा विकास, तीव्रता आणि हालचाल यांचे निरीक्षण करण्यास जबाबदार आहे। त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्रीवादळाचे निरीक्षण, समुद्र किनारी प्रस्थापित सायक्लोन डिटेक्शन रडार आणि डॉपलर रडारद्वारे केले जाते।
ज्यामुळे चक्रीवादळा संदर्भातील पूर्वानुमान देण्यास आम्हाला मदत होते. नंतरची म्हणाल तर पर्यावरण निरीक्षण सेवा, वातावरणातील जे घटक पृथ्वीच्या हवामानात बदल करण्यास भाग पाडण्यास सक्षम आहेत अशा वातावरणीय घटकांशी संबंधित निरीक्षण आणि संशोधन पर्यावरण देखरेख आणि संशोधन केंद्र नवी दिल्ली द्वारा केले जाते. पुढचं म्हणाल तर जलविज्ञान शास्त्र, जलविज्ञान, जलव्यवस्थापन आणि इतर प्रकल्पांच्या हवामान शास्त्रीय पैलूवर सहाय्य आणि सल्ला प्रदान करते. नंतरचं म्हणाल तर सागरी हवामान क्षेत्र, मच्छीमार चेतावणी, बंदर चेतावणी प्रदान करते. वारा, हवामान, दृश्यमानता, समुद्राच्या स्थितीबाबत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रासाठी समुद्र क्षेत्राचे बुलेटिन तयार करते. आणि हे केव्हा होतं माहितीये का? जेव्हा आपलं चक्रीवादळ होतं ना, चक्रीवादळ म्हणा, काही डीप डिप्रेशन होतात तेव्हा वातावरण फार खराब असतं, तेव्हा हे बुलेटिन फार कामाचं असतं. बरोबर आहे. सर, आपल्याकडे किती प्रकारच्या वेधशाळा आहेत? आता आयएमडी मध्ये म्हणाल तर साधारणतः 10 प्रकारच्या वेधशाळा आहेत. एक तर सरफेस म्हणजे जमिनीवरील वेधशाळा, या वेधशाळा दिवस रात्र 24/7 दर 3 तासांनी निरीक्षणे घेतात, ज्यात हवामानाचं तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, दैनंदिन पाऊस आणि हवामानाचे निरीक्षण केले जाते. तर अप्पर एअर वेधशाळा जमिनीपासून वातावरणातील 30 ते 35 किलोमीटर पर्यंत वरचे जी हवा आहे तिथले आम्ही निरीक्षण करतो. त्यासाठी काय करतो आम्ही माहिती आहे? आम्ही एक बलून सोडतो. अच्छा. त्या बलून मध्ये हायड्रोजन गॅस भरलेला असतो आणि त्याबरोबर आम्ही एक ट्रान्समीटर बनतो. जे ट्रान्समीटर सोडल्यानंतर ते प्रत्येक उंचीवरील तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग तो नोंदते आणि हे सगळं जे आहे हा जो डेटा आहे हा आम्हाला ट्रान्समिट करतं आणि जे आमचं रिसिव्हर जे आमच्या वेधशाळेत लागलेलं आहे ते त्याला प्राप्त होतं. नंतरची म्हणाल तर आता कृषी वेधशाळा, कृषी वेधशाळेत जे ऑब्झर्वेशन होतात त्याचबरोबर मातीचे तापमान आणि मातीतील पाण्याचे प्रमाण याचे देखील निरीक्षण करतात आणि ह्याचा उपयोग अर्थातच आमच्या शेतकरी बांधवांना होतो. आता आणखी म्हणाल तर एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ज्यात मानवाचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, ज्या ठिकाणी मनुष्य राहू शकत नाही अशा ठिकाणी या वेधशाळा बसवल्या जातात आणि उपग्रह किंवा GPRS मोडद्वारे निरीक्षण ते आपल्याला पाठवतात थेट पृथ्वी स्टेशन. आता यामध्ये काय करतो आपण? तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, दैनंदिन पाऊस हे सगळं ऑटोमॅटिकली ऑब्झर्व करून ते आम्हाला पाठवतो. नंतर तर असंच ऑटोमॅटिक रेन गेज स्टेशन, तर इथे काय होईल, इथे पाऊस, तापमान आणि आर्द्रता या 3 गोष्टी फक्त आम्ही नोंदतो आणि ह्याचं जे आहे नेटवर्क जरा जास्त असतं त्यामुळे या सगळ्या ठिकाणचं पाण्याचं जे मोजमाप आहे ते आम्हाला इथे प्राप्त होतं त्या त्या ठिकाणावर. आणखी म्हणाल तर अॅग्रो ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कसे काय, तर त्यामध्ये मातीचं तापमान आणि मातीमध्ये पाण्याचं प्रमाण याचबरोबर सौर विकिरण हे देखील ते मोजले जातात. पुढचं म्हणाल तर रडार निरीक्षण, मोठी गोष्ट आहे हो. रडार निरीक्षण हे जे आहे आम्ही नाऊ कास्टिंग साठी वापरतो. नाऊ कास्टिंग म्हणजे काय? तर आज असं पुढील 3 तासांमध्ये काय पूर्वानुमान असेल हे आम्ही या नाऊ कास्टिंगद्वारे देतो. आता जसं हे डॉप्लर रडार म्हटलं ना ते नागपूरला लागलेलं आहे, याचबरोबर भारतातील अशा 12 स्थानकावर स्थापित करण्यात आलं आहे. अच्छा. हे अतिशय प्रगत रडार आहे आणि रडार चित्रावर हे प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. नंतरचं आहे DRMS म्हणजे डेली रेनफॉल मॉनिटरिंग स्टेशन. अच्छा. नंतर FMU फ्लड मॉनिटरिंग युनिट आणि भूकंप वेधशाळा. अच्छा. म्हणजे भूकंप नोंदते आणि त्याप्रमाणे ती त्याचा डेटा जो दिल्लीला पाठवते आणि हे सगळं बरं भूकंपाचं ऑटोमॅटिकली होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना असं होतं पण. सर, सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत आपल्या हवामान खात्यातर्फे काही कार्यक्रम योजले आहेत का? होय ना. आता बघा, हा जो आठवडा आहे ना मागील सोमवारपासून आता या शनिवारपर्यंत रोज आमच्यातर्फे लेक्चर दिले जातात सकाळ संध्याकाळ
हवामानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यांची माहिती, आम्ही ते काम कसं करतो, आमच्याकडे काय काय ऑब्झर्वेशन होतात, कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत याबद्दल ते माहिती देतात. आणखी याचबरोबर आम्ही चित्रकला स्पर्धा, नंतर आपली क्विज कॉन्टेस्ट ह्या सुद्धा घेतल्या मुलांसाठी. आता बघा, विशेष म्हणजे असं सांगायचं तर यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी इथून लेक्चर दिल्या गेले, त्यासाठी तिथून मूकबधिर विद्यालयातनं त्यांच्या प्रिन्सिपल मॅडम आणि त्यांचा एक ट्रान्सलेटर सुद्धा आला आणि त्यांच्या मार्फत मूकबधिर विद्यार्थ्यांबरोबर आमच्या सरांनी संवाद साधला आणि हवामान शास्त्राबद्दल, आमच्या डिपार्टमेंट बद्दल आणि आमच्या इथे होणाऱ्या कामांबद्दल त्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं. आणि ती मुलं खरंच सांगतो हो, इतकी सोज्वळ मुलं, इतकी आनंदी झाली ना. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे अक्षरशः इथे आमच्या ऑफिसला येण्याची आणि इथे भेट देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि आमच्या सरांनी मान्य केली. किती छान, इतकं छान वाटलं ना ऐकून. सर, आपला जो विभाग आहे तर त्याच्यातर्फे काही ऍप डेव्हलप झालेली आहेत, याविषयी आपण सांगूयात. आमच्या विभागाचे माहितीये का, मेघदूत, दामिनी, उमंग आणि मौसम ऍप आहे. आणि हे सामान्य जनतेने जर आपल्या मोबाईलवर डाउनलोड केले ना तर ते त्यात वापरू शकतात आणि विभागाच्या या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग सुद्धा घेऊ शकतात. आमच्या विभागाचं माहितीये वेबसाईट सुद्धा आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे www.mausam.imd.gov.in. आणि या वेबसाईटवर सर्व आमच्या हवामान विषयक माहिती उपलब्ध आहे, तुम्ही सुद्धा वापरू शकता, सामान्य जनता सुद्धा वापरू शकते, सगळ्यांसाठी आहे ते. नक्की सर. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपल्या श्रोत्यांकरता हवामान खात्यातर्फे कशी कामं केली जातात आणि नेमकी कोणकोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहेत अशी अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही इथे दिलेली आहे, त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. मी सुद्धा तुमचे आभार मानतो, कारण की आपल्यामुळे मला आमच्या हवामान विभागाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवता आली, त्याबद्दल आपले आणि आकाशवाणी केंद्राचे शतशः धन्यवाद.